ब्रेक नंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरी महत्त्वाची बैठक सुरू आहे. तर सिल्वर ओकवर ही महत्त्वाची बैठक सुरू असून बैठकीला शरद पवार यासह अजित पवार आणि अनिल देशमुख हे सुद्धा उपस्थित आहेत. तर आता नेमकं शरद पवार काय निर्णय घेतात, अनिल देशमुखांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे आणि आता अनिल देशमुखांबाबत शरद पवार काय निर्णय घेतात हे महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान आता सिल्वर ओकवर ही महत्त्वाची बैठक सुरू आहे. शरद पवारांच्या घरी या ठिकाणी अजित पवार यासह अनिल देशमुख हे सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते ते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, हायकोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार आता शरद पवारांच्या घरी ही महत्त्वाची बैठक सुरू आहे. आणखी एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते. 10वी 12वीच्या परीक्षेसंदर्भात उद्या महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान या बैठकीत 10वी 12वीच्या परीक्षेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे. महाराष्ट्रात 2 दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तर उद्यापासून दररोज रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी असणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आता 10वी 12वीच्या परीक्षेसंदर्भात वर्षा गायकवाड नेमका काय निर्णय देतात तेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कदाचित ही परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते किंवा या परीक्षेमध्ये काही बदल केले जाऊ शकतात, त्याच संदर्भात आता वर्षा गायकवाड ही महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे काही कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत आणि त्याच निर्बंधांवर नेमकं आता 10वी 12वीच्या परीक्षेचं काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा साम टीव्ही, बातमी जी व्यवस्था बदलेल.